नमस्कार, तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ. आज काय आहे? आज आहे आपल्या लाडक्या बाप्पाचा वाढदिवस, म्हणजे बाप्पाचा बर्थडे. आज आजची जी चतुर्थी असते ना, तर ती चतुर्थी म्हणजे काय की आज खरोखर बाप्पाचा जन्म झाला होता. आणि आपण जेव्हा ऑगस्ट मध्ये वगैरे जी गणेश जयंती साजरी करतो, तर ती काय असते? ती सार्वजनिक गणेश जयंती असते. म्हणजे टिळक यांनी जी चालू केली होती ना लोकमान्य टिळकांनी, ती आपण ती फॉलो करतो. आणि माघ महिन्यात जी ही चतुर्थी असते, तर आजच्या दिवशी बाप्पाचा जन्म झाला होता. तर आज मी बाप्पाला आवडणारे असे स्पेशल, कारण आज काय आणखी माहितीये का, आज तिळकुंद चतुर्थी आहे. म्हणजे ही संक्रांतच्या नंतर जी ही चतुर्थी येते ना, हिला तिळकुंद चतुर्थी असं म्हणतात. तर आपण नेहमी बाप्पाला जे आवडतात ते आपण ह्याचे उकडीचे मोदक बनवतो, रव्याचे मोदक बनवतो. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की तिळगुळाचे विथ किशमिश आपण कसे मोदक बनवायचे. तर ते मी तुम्हाला मोदक बनवणार आहे. खूप इन्स्टंट आणि पटकन होतात आणि एकदम डिलिशियस लागतात. बाप्पाच्या तोंडात पाणी येईल असे मोदक आहेत ते. तर नक्की बघा शेवटपर्यंत. आणि एक गोष्ट तुम्हाला मला सांगायची आहे की भरपूर जणांनी मला प्रश्न केला होता की तुमच्या देवालयात बाप्पाची एवढी मोठी मूर्ती आहे, छोटी मूर्ती आहे, तर असं सगळं चालतं का? तर त्याच्यामागे खूप छान स्टोरी आहे की ही बाप्पाची मूर्ती मला कशी मिळाली आणि मी का ठेवली आहे ती माझ्या मंदिरामध्ये. तर मी शेवटी तुम्हाला नक्की सांगणार आहे आणि मी बाप्पाचे माझे छान छान दागिने पण दाखवणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आणखीन एक गोष्ट खूप महत्वाची, ती म्हणजे की आज माझी एक सबस्क्रायबर आहे मनाली करून, तर छोटीशी सबस्क्रायबर आहे ती. तर तिची खूप इच्छा होती की ताई तुम्हाला व्हिडिओमध्ये विश कर. तर मनाली, तुला आजच्या तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुला तुझ्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. निष्ठाकडून, मिस्टरांकडून, सगळ्यांकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला आयुष्यात खूप छान आरोग्य, भरभराट आणि समाधान, सुखशांती सगळं मिळो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजचा तुझा दिवस खूप छान जाओ. तर चला मी आता तुम्हाला सामान दाखवते, आपल्याला काय काय सामान लागणार आहे. चल, तर मी घेतले तिथे 1/2 किलो तीळ. त्यानंतर तिळाच्या अर्धा प्रमाण आपल्याला साधा गूळ घ्यायचा आहे. त्याच्यानंतर थोडेसे शेंगदाणे घेतलेत, कारण मी याच्यात किशमिश जास्त घालणार आहे. त्याच्यामध्ये घेतलेत काजू आणि पिस्ता. त्यानंतर बदाम, ह्याचं काही प्रमाण नाही आहे, तुम्हाला जितके आवडतील तितके तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर इथे घेतले ही आपली जी पावडर असते, वेलची पावडर, ह्याच्यामध्ये थोडंसं जायफळ पण आहे. आणि लागणार आहे तूप. बस इतकंच सामान आपल्याला लागणार आहे. तर ह्या कढईमध्ये आज मी बनवणार आहे मोदक. कढई आहे, ट्रेडिशनल कढई आहे. या कढईला ऐतिहासिक इतिहास आहे, म्हणजे 40 ते 50 वर्षापूर्वीची कढई आहे माझ्या सासूबाईंची. आधीच्या तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल. तर चला आज ह्या कढईमध्येच मस्त बाप्पाचे मोदक बनवूया. तर स्टार्टिंगला आता मी घेणार आहे, तर कढई आता तापली आहे. ही तांब्याची कढई, तांब्याची सॉरी पितळेची कढई आहे. तर ह्या कढया लवकर तापतात, तर आपल्याला फटाफट भाजून घ्यावं लागेल. तर आता पहिले मी हे जे शेंगदाणे आणि किशमिश वगैरे आहे ते भाजून घेते. ह्याच्यामध्ये थोडस फक्त वरतीवर भाजायचं आहे, जास्त नाही भाजायचं. त्याच्यामध्ये जे पण काजू बदाम आहेत ते, काजू बदाम ऍक्च्युली भाजायची गरज नाही, हे पण थोडेसे रोस्ट केले ना, तर तुम्हाला समजा हे मोदक 4-5 दिवस किंवा 5-6 दिवस, जसं आपण तिळगुळाचे लाडू कसे जास्त दिवस राहतात, तर तसंच कुठलाही पदार्थ करताना भाजून घेतला ना तर तो जास्त दिवस टिकतो. तर म्हणून आपण थोडंसं त्याला असं हलकं भाजून घ्यायचं आहे मस्त. ह्याचं प्रमाण तुम्हाला जितकं पाहिजे तितकं तुम्ही घेऊ शकता, कारण हे आपण तसं पण बारीक करणार आहे मिक्सरला. तर आता हे तीळ भाजून घेते मी. तीळ पण जास्त नाही भाजायचे, वरच्या वर फक्त थोडेसे असे भाजायचे. तीळ भाजले गेले हे कसं समजायचं, असा कटकट हे बघा, असा चटचट आवाज येतो. तर तो आवाज आला ना तर समजायचं की आपले तीळ छान भाजले गेले. आता ही कढई कशी आहे, ही पितळीची कढई आहे ना, याच्यामध्ये फटाफट होतं, नॉनस्टिकमध्ये थोडंसं वेळ लागतं. मी असे पटकन भाजून घेते पहिले. तर आता हे दोन्ही तीळ, काजू बदाम, शेंगदाणे हे मी मस्त भाजून घेतले.
थोडस थंड होऊ द्यायचं, नाहीतर मग तिळाला कसं तेल जास्त सुटतं, थोडस थंड होऊ द्यायचंय. आणि ह्याच्यामधले मी तीळ बारीक करायचे, हे दोन्ही पण गोष्टी आपल्याला बारीक करायचे, त्यातले थोडेसे तिळेला मी काढून ठेवते, जे नंतर वरती म्हणजे गार्निशिंगला आणि वरतून घालायला खूप छान दिसतात. तर हे तीळ थोडे काढून ठेवते आणि आता 5-10 मिनिटं जरा वाट बघायची आहे आणि जरा थंड झालं की मग मी तुम्हाला पाठवून दाखवते. तर आता हे तीळ जे आहे ते बारीक करून घेते मी. पहिले तीळ आपण मिक्सरमध्ये घालून घेऊया. थोडे तीळ मी यातले काढून ठेवले होते. तर हे बाकीचे तीळ, फक्त तीळ पहिले वाटून घ्यायचे कारण हे एकदम बारीक वाटायचे आपल्याला. मिक्सरचं झाकण आता लावते. हा मिक्सर मी घेतला होता, आत्ताच रिसेंटली घेतला आहे. मिक्सरचा व्हिडिओ आहे, नक्की बघा. खूप छान मिक्सर आहे. ह्याला बघा अशी लॉक सिस्टम आहे, पूर्ण लॉक होतं भांडं आणि अजिबात बाहेर ओव्हरफ्लो होत नाही. तर खूप छान आहे, पॅनासोनिकचा मिक्सर आहे हा. ह्याचा व्हिडिओ आहे, नक्की बघा. तर मी हे वाटून घेते. आता या दुसऱ्या भांड्यात मी आता हे काजू बदाम बारीक करते, कारण हे मी खूप जास्त बारीक नाही करणार, नाहीतर मग ते एकदम पावडर चांगली नाही लागणार. तर या मिक्सरला बघा, ही अशी एक फॅसिलिटी आहे, आपण असं वरून मसाला हलवू शकतो. खूप छान आहे मिक्सर. तर हे पण मी वाटून घेते, बारीक करते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. बघा, मी असं थोडंसं जाडं भरलं, एकदम पण जाडं नाही आणि एकदम पण बारीक नाही, थोडंसं जाडं भरलं ठेवलं. तर हे असं वाटून घेतलंय. तर आता आपल्याला काय करायचं, हा आधीचा जो आपण तीळ जे होते ते मी असे बारीक करून घेतले. तिळाची अशी बारीक पावडर झाली पाहिजे म्हणजे आपल्याला मोदक करता येतील. तर ह्यामध्येच आता घालायचं आहे गूळ जो आहे, गूळ ह्यामध्ये घालायचं आहे. आणि त्यानंतर ही जी पावडर आपण बारीक केली आहे किशमिशची, ती पण मी ह्याच्यामध्ये घालते. म्हणजे सगळं छान मिळून येईल व्यवस्थित, टेस्ट त्याची वेगळीच, एक मस्त टेस्ट येईल त्याची. तर आता ह्याच्यामध्ये ही जी वेलची आणि जायफळची पावडर आहे ती मी घालते, थोडीशी जास्त घालते म्हणजे त्याचा वास छान येतो मुतकांना वगैरे. जवळपास 1 चम्मच टाकली मी पावडर ह्याच्यामध्ये. आणि जे तूप आहे ते पण ह्याच्यामध्येच घालायचं, म्हणजे मोदक आपले छान वळले जातील. एवढं मी तूप ह्याच्यामध्येच घालते. तिळाला पण तेल सुटतं पण तूप ह्यामध्ये घातलं ना तर छान मोदक वळले जातील. तर जवळपास 2-3 चमचे मी तूप याच्यामध्ये घातलंय. तुपाची एक वेगळी छान टेस्ट येते. आता हे थोडंसं असं वरच्यावर मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरला पूर्ण काढून घ्यायचं. तर हे मिक्सरला लावते आणि तुम्हाला तर असं वाटून घेतलंय. बघा, असं वाटलं गेलं पाहिजे, म्हणजे असं दाबलं तर त्याचं असं लाडू किंवा काही तयार होईल अशी कन्सिस्टन्सी पाहिजे याची. तर असं वाटून घेतलंय. तर आता हे पहिले प्लेटमध्ये काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर असं पीठ मी ह्याच्यात काढून घेतलंय. तर आता हे जे तीळ ठेवले होते थोडेसे, तर ते तीळ थोडे ह्याच्यामध्ये घालते, म्हणजे कसे ते मोदकामध्ये दिसतील तीळ बाहेर, छान वाटते. ह्याच्यामध्ये थोडंसं असं मिक्स करून घेते. वरूनही टाकू शकतो आपण. जर तुम्हाला वाटतंय की पीठ थोडंसं घट्टसर झालंय किंवा भुसभुशीत झालंय आपले मोदक किंवा लाडू होणार नाही, तर तुम्ही त्याच्यात थोडंसं वरून तूप पण घालू शकता जसं लागेल तसं. तर आता हे बघा मी दाखवते. हा साचा आहे, ह्याच्यात कसं हाताने मोदक छान नाही येणार, तर म्हणून मी साच्याने बनवते. जे आपले उकडीचे असतात ते हाताचे छान वाटतात, पण अशा प्रकारचे मोदक हे साच्याचे चांगले बनतात. तर साचा थोडासा साईज ही मोठी आहे, साच्याची जुना साचा आहे हा खूप. तर म्हणून बघू आता जितके बनतील तितके मोदक आपण बनवूया. तर साच्यामध्ये जेव्हा आपण भरतो ना कधीही सारण, तेव्हा असं थोडंसं दाबून दाबूनच भरायचं, कारण आपल्याला जरी वाटलं की वरून व्यवस्थित होत आहे पण आतून ते जरासं असं वरपर्यंत जात नाही. म्हणून बघू आता बाप्पा कसा होतोय मोदक. गणपती बाप्पा मोरया. तर हा बघा आपला असा मोदक तयार झालेला आहे, छान बाप्पाचा आवडता मोदक. ते बघा वरचं थोडंसं येतंच, कारण ते कसं आहे वरतीपर्यंत ते कधी कधी पोचत नाही ना, पण किती सुंदर आलाय मोदक बघा. तसे आपण छान मोदक बनवून घेऊया बाप्पाचे.
असे आपले तिळकुंड चतुर्दशीचे तिळाचे मोदक, तिळगुळाचे मोदक विथ किशमिश रेडी आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा आणि नक्की बनवा, खूप छान डिलिशियस लागते. तर आता मी हे बाप्पाकडे नैवेद्य दाखवते पहिले. चला, बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवलाय. मोदक खूप छान झालेत. मला वाटलं नव्हतं की 11 होतील, कारण साचा खूप मोठा होता, पण एक्झॅक्टली 11 मोदक झालेत. तर बाप्पाचाच आशीर्वाद आहे. तर मी तुम्हाला दागिने दाखवणार होती बाप्पाचे, पण ऍक्च्युली सगळे दागिने घातले. तर हे बघा, ही हा एक शॉल टाईप आहे. ही अशी शॉल मिळते बाप्पाची, आणि ही मी कधीतरी घालते, आणि हे रेग्युलर मी घालते. हा मुकुट आणि ही जी माळ आहे ही मी रेग्युलर घालते, आणि ही शॉल मी कधीतरी घालते. आणखीन एक गोष्ट आहे ती म्हणजे, ही बघा, ही अशी मी दुर्वांची माळ करून घेतली आहे बाप्पासाठी. तर ही चांदीची आहे आणि याला मी गोल्ड प्लेटिंग करून घेतलं आहे. आणि हे जे आहेत हे सगळे 1 ग्रॅम गोल्डचे आहेत हे जे दागिने आहेत ते. तर आता असं दाखवता येत नाही आहे, कारण बाप्पाला मी हलवू नाही शकत. तर नंतर कधीतरी तुम्हाला नक्की दाखवेन. आणि हे जे दागिने असतात ना, ते स्पेशली जेव्हा गणपती येतात ना ऑगस्टमध्ये, तर तेव्हा हे दागिने येतात, तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये खूप व्हरायटी बघायला मिळते. तर एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती की तुम्ही खूप जण मला म्हणाले की बाप्पाची मूर्ती एवढी मोठी तुम्ही मंदिरात ठेवली आहे, 2 मूर्त्या ठेवल्यात. तर त्याच्यामागची स्टोरी आहे की आम्ही जेव्हा पहिल्यांदा मार्बलचं मी मंदिर घ्यायला गेली होती, तर तिथेच मला ही मूर्ती दिसली होती. आणि मला बघितल्यानंतर इतकी म्हणजे मनात अशी भरली ना ती मूर्ती, एवढी मनात आवडली ना, की आम्ही तेव्हाच ती मूर्ती घेतली. आणि त्याच्यानंतर त्याला छान कलर करून घेतला व्यवस्थित मूर्तीला. आणि तर असं म्हणजे, एक जसं आपल्या घरात एखादा सदस्य असतो ना, तर तसंच तो बाप्पा आमच्या घरात आहे. तर असं कितीही काही झालं, समजा कितीही कोणी म्हटलं की ते बरोबर नाही आहे, तुम्ही नका ठेवू, तर तरी माझं मन होत नाही की मी ती मूर्ती विसर्जन करू. तर म्हणून मी मंदिरात त्याच्यासाठी तशी वेगळी जागा व्यवस्थित करून घेतली. तर बाप्पा आपलं कधीच वाईट करणार नाही, आपण कधी कोणाचं वाईट केलं नाही तर बाप्पा पण आपलं कधीच वाईट करणार नाही. तर आजच्या ह्या चतुर्दशीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मी बाप्पाकडे हीच प्रार्थना करेन की सगळ्यांचं आयुष्य खूप छान, आनंदाचं आणि आरोग्यदायी हो. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तर उद्या भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय.